Hello, good morning everyone. Good morning all students. Yesterday in our last video, we have seen our topic question tag. Manjas kai tar apan aapla shevatcha video madhe question tag pahal hota. And we have already seen rule number 7 and 8. What is the rule number 7? Kai hota tar? If the sentence start with command or order, it means by main verb. Manjas kai tar? Main verb ne sentence start zale asel ani order kiwa command asel tar देन वी टेक क्वेश्चन टैग विल यू कंपल्सरी अंडरस्टैंड हा रूल आपण पाहिलेला होता रूल नंबर 8 एंड रूल नंबर 9 इज व्हाट इफ द सेंटेंस स्टार्ट विथ व्हाट इफ द सेंटेंस स्टार्ट विथ लेट्स जर लेट्स ने सेंटेंस स्टार्ट झाले असेल तर देन वी टेक क्वेश्चन टैग कंपल्सरी शैल वी दिस इज द रूल नंबर 8 अंडरस्टैंड सो टुडे वी आर गोइंग टू सी अवर नेक्स्ट रूल रूल नंबर 9 लुक एट द बोर्ड प्रॉपरली And what is the rule number 9? If the sentence start with none or us, then question tag we compulsory. The rule काय आपला बघा. If the sentence start with none or us, म्हणजेच sentence की सुरुवात जर none or us ने झाली असेल तर then we take question tag we compulsory. तर question tag काय घ्यावा लागेल आपल्याला we घ्यावा लागेल last ला. And other rule जे आपले बाकी ते as it is राहतील. जसे की टेन्स जर असेल वी टू असेल तर काय घेतो आपण डिड यू एन असेल तर डू देन यू एन ला यस यस असेल तर डस घेतो एस नाही म्हणजे बाकी रूल जे आपले ते त्याचप्रमाणे राहतील फक्त काय लक्षात घ्यायचं आहे सेंटेन्स जर स्टार्टिंग नन ऑफ अस असेल तर क्वेश्चन टॅग वी अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से समजलं तर तुम्हाला फक्त नन ऑफ अस ने सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग लास्टला वी हा घ्यावा लागेल सो वी विल See example now. Example number first. None of us go there. Now this is the simple present tense because everyone is there. None of us go there. तिथे एकही जण गेला नाही. So what is the answer? None of us go there. Right as it is. Then give comma compulsory. And what we take now? Because of go, we won. Do we? And we is a rule over. Rule. We काय आपला rule आहे की we घ्यावे none of us आहे तर. आणि do का घेतली इथे मी? Because go, we one is there. Understand? And auxiliary verb is absent. It is auxiliary verb by ka? No. That's why I take here do we. Samajhle tar tumhala? Do you understand properly? Doubts are clear now. Next example, then you will understand properly. None of us is happy. Koni sukhi nahi. None of us is happy. So what is the answer? None of us is happy. Write down as it is. Then give comma. Comma dhyava. त्यानंतर काय घ्यावा आता नाव इज इज आहे इथे ऑक्झिलरी वर्ब इज च काय करतो आपण इजंट बट लुक ऍट वी टेक हियर वी आपण वी घेतलाय त्यामुळे वी ला काय लागत असते वी नंतर इज येते का कधी नो दॅट्स वाय वी टेक आर वी हियर अंडरस्टँड का आपण इथे आर वी घेतले नाही तुम्हाला वाटेल ऑक्झिलरी वर्ब इज आहे तर इज वी का नाही घेतले अँड रिमाइंड वन थिंग एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्यायची आहे तुम्ही That none. Look at this word. हा none जो word आहे ऑलरेडी एज अ निगेटिव्ह मिनिंग आहे नॉनचं मिनिंग काय निगेटिव्ह म्हणजे नॉट त्याच्यात प्रेझेंट आहे नॉट इज प्रेझेंट इनबिल्ट इन दिस वर्ड नॉट ऑलरेडी प्रेझेंट आहे म्हणजे सेंटेन्स काय सेंटेन्स इज निगेटिव्ह दॅट्स वाय वी टेक पॉझिटिव्ह फॉर्म अँड व्हॉट इज अवर रूल इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह देन वी टेक निगेटिव्ह फॉर्म ऑक्झिलरी वर्ब जर पॉझिटिव्ह फॉर्म असेल तर निगेटिव्ह घ्यावे निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह सो वी टेक हियर आर वी इज वी का नाही घेतलं कारण उईल समोर नेहमी आपण आर घेतो अंडरस्टँड सो नेक्स्ट एक्झाम्पल नन ऑफ अस सॉल्व टेस्ट कोणी टेस्ट सॉल्व केली नव्हती नन ऑफ अस सॉल्व टेस्ट कॉमा देन नाउ सॉरी वन मिस्टेक इज देअर सॉल्व हियर इज द वी टू सॉल्व आहे इथे नन ऑफ अस सॉल्व द टेस्ट नाउ हियर इज वी टू सो व्हॉट इज द क्वेश्चन टॅग None of us solved test, comma, did we. We take did we. Because we two is there. Second comma, then we did get la. And we take positive only because none is there. It is positive. Asle mo apan did us get la. Didn't get la ka? Nahi. Did we. Samajh la tha? Do you understand properly? And we take compulsory because none of us understand. Next example. Now you have to practice example I will given to you. Mi tumhala ase practice sathi denar aahe. नेक्स्ट रूल रूल नंबर 10 वी आर गोइंग टू सी नेक्स्ट रूल एंड व्हाट इज द नेक्स्ट रूल
If the sentence start with someone, anybody, nobody, no one, everyone, somebody, then question tag with a they compulsory. म्हणजेच काय तर जर स्टार्टिंगला समवन एनीबडी नोबडी नो वन सम एव्हरीवन समबडी असेल तर क्वेश्चन टॅग काय घ्यावा दे घ्यावा कंपल्सरी. इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रूल. अँड फॉर एक्झाम्पल नोबडी हॅज डन इट, नोबडी हॅज डन इट म्हणजेच काय तर कोणीच ते कम्प्लीट केले नाही. नोबडी हॅज डन इट नाव वाढीचं क्वेश्चन टॅग हॅव दे. आता तुम्हाला वाटेल की इथे तर हॅज आहे, हॅज दे का नाही केलं, नोबडी साठी दे कंपल्सरी आहे आपला रूलच आहे. आणि हॅज दे का नाही केलं बिकॉज वी यूज हॅज फॉर ही सी इट, इट मीन्स सिंग्युलर ऑब्जेक्ट, सिंग्युलर पर्सन साठी आपण हॅज घेतो. आणि इथे काय हॅव आहे का घेतलं आपण हॅव कारण दे इज अ प्ल्युरल, दॅट्स वाय वी टेक हॅव इन्स्टेड ऑफ हॅज. काय येईल मग क्वेश्चन टॅग हॅव दे. अंडरस्टँड समजलं तर काय हॅव आलं कारण दे समोर हॅज करेक्ट होत नाही त्यामुळे नाहीतर हॅज घ्यायला पाहिजे होतं. अँड नोबडी हॅज अ निगेटिव्ह मिनिंग, अगेन नोबडी मध्ये सुद्धा निगेटिव्ह मिनिंग आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग इथे पॉझिटिव्ह घेतला आपण हॅज हॅव दे. अंडरस्टँड समजलं तर तुम्हाला डाऊट क्लिअर. इफ यू डोंट अंडरस्टँड देन आस्क मी एनी टाइम. नेक्स्ट एक्झाम्पल एव्हरी वन इज रेडी टू सॉल्व, एव्हरी वन इज रेडी टू सॉल्व नाव इज इज देअर, इट मीन्स ऑक्झिलरी प्रेझेंट. सो हाडीचं क्वेश्चन टॅग एव्हरी वन इज रेडी टू सॉल्व नाव अगेन एज लाईक. आता इजंट एव्हरी वन इज हॅज अ पॉझिटिव्ह मिनिंग आहे इथे नॉट आहे का नो, तर मग निगेटिव्ह येईल क्वेश्चन टॅग. आणि आरण का घेतलं तर दे आहे अगेन इथे दे प्ल्युरल आहे त्यामुळे इजंट न घेता आरण घेतलं आपण. समजलं तर आरण दे आणि दे का घेतलं बिकॉज ऑफ एव्हरी वन आपला रूलच आहे एव्हरी वन समोर असेल तर क्वेश्चन टॅग दे घ्यावा. डू यू अंडरस्टँड प्रॉपरली समजलं तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल समवन हेल्प मी. आता इथे बघा हेल्प आय भेटू, भेटू इज देअर नाव समवन हेल्प मी, समवन हेल्प मी देन वी टेक कॉमा अँड डीड दे. अंडरस्टँड सॉरी अगेन मिस्टेक इज देअर. आता समवन सुद्धा काय पॉझिटिव्ह मिनिंग आहे दॅट्स वाय वी टेक डिडंट दे. अंडरस्टँड डिडंट दे वी टेक दे बिकॉज ऑफ समवन, बिकॉज ऑफ अवर रूल समवन एव्हरी वन असेल तर दे घ्यावे. अँड वी टेक डीड अँड वी टेक डिडंट बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह मिनिंग आणि आपला रूलच आहे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यावे, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. सो डू अंडरस्टँड वाय वी टेक डिडंट दे. डू अंडरस्टँड ऑल द एक्झाम्पल राईट डाऊन प्रॉपरली ऑल इन युअर नोटबुक अँड आस्क मी इफ यू डोंट अंडरस्टँड. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ and like and subscribe also. Thanks again.